नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, 100 ग्रॅम गवारी घेतलेली, 100 ते 150 ग्रॅम गवारी, पण एकदम बघा पातळ नाजूक आहे अशी. तिचं काय केलेलं आहे, बुडका आणि देठ मी काढून घेतलेलं आहे. पहिली गवारी स्वच्छ धुऊन घेतली होती, नंतर ते काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळी एकसारखी बारीकच आहे. आता ही घेतलेल्या आहेत बघा पोपटी कलरच्या मिरच्या, त्या पण अशा एकदम लांबड्या होत्या. तर एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत, त्याचे देठं काढून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुऊन पुसून नंतर बघा हे अशा पद्धतीत मी घेतलेले. ह्याच्यापेक्षा पण बारीक भेटतात, जरा मोठ्या पण भेटतात, पण अशा असल्या की नाही की चवीला छान लागतात. कच्ची कैरी घेतलेली आहे खिसून बघा 1 चमचा फक्त, असे एकदम बारीक खिसलेले. जे जे आपण अद्रक खिसतो ना आलं, त्या खिसणीनं बघा खिसलेले असे एकदम बारीक आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे बघा जिरं थोडंसं, एकदम थोडंसं घेतलेलं आहे. कढीपत्ता आणि 6 पाकळ्या लसणाच्या बघा अशा फोडून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक खिसून घेतल्या तरी चालतील किंवा कुटून घेतल्या तरी चालतील. टाकायचे थोडीशी बघा हिंग पावडर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं परतायचं, जास्त नाही. कसं लसूण तर लगेच भाजला जातो बघा अशा पद्धतीमध्ये. ह्यात टाकायचे आता गवारी थोडीशी हलवली. ह्यात टाकायची मिरची. गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला थोड्या थोड्या वेळानं बघा असं हलवायचं, जरा वेळानं असं पसरायचं आणि मग हलवायचं. 2 ते 3 मिनटं बघा मी असं परतून घेतलेलं आहे. परतताना असं जरा उलटाने असं दाबून घ्यायचं सगळीकडं, म्हणजे सगळी गवारी मिरची एकसारखी बघा सगळीकडून अशी भाजली जाते. अशा पद्धतीत दाबून दाबून असं परतून घ्यायचं. आता ह्यात टाकायचं आपल्याला ही 1 चमचा कच्ची कैरीची खिसून घेतलेली आहे, जी आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं 1 चमचा घेतलेली आहे. एकदम आंबटवाली आहे ही. आता ही थोडी मिक्स करून घेते मी. कच्ची कैरी टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे. त्यात टाकणारे एकदम थोडीशी हळद, अगोदर जरी टाकली तरी चालेल फोडणीमध्ये, आणि नंतर जरी टाकली तरी पण चालू शकतं. आता जर तुमच्याकडं कच्ची कैरी जर नसेल तर मग तुम्ही काय करायचं, 1/2 चमचा आमचूर पावडर टाका, मस्त लागेल. नाही तर लिंबाचा रस पिळा, नाही त्यापेक्षा तुम्ही आमचूर पावडरच टाकली तर अजून चवीला चांगलं आहे. तर टाकायचं चवीनुसार मीठ. गॅस केलेला आहे बारीक, आणि आता बारीक गॅसवर मी आता ही 2 मिनटं एकसारखं परतून घेणार आहे, जेणेकरून आपली ही कढई चांगली कडक गरम आहे, तर सगळीकडून आपलं चांगलं भाजलं जाईल. मस्त बघा परतून झालेलं आहे. बारीक गॅसवर मी 2-3 मिनिट परतलेलं, एकसारखं सगळीकडून मिरची आपली गवारी सगळं भाजलं गेलेलं आहे, आणि ह्याची चव छान लागते. आता जर तुम्हाला असं जेवताना वरण भातावर भाकरीवर जेवताना ही तोंडी लावायसाठी, जर तुम्हाला तोंडी लावायच्यासाठी जर अशी खायची नसेल तर मी सरळ सांगते, जर ही तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरी चालेल, नाहीतर अशीच जर तुम्ही थोडीशी आबडधोबड मिक्सरला करून जरी परत परतली हलकीशी तरी पण चालेल, मस्त लागते. आणि अशी पण खाल्ली तर एकदम मस्त लागते. करून बघा रेसिपी. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. आज मी तुम्हाला चवळीची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 2 जुड्या घेतलेल्या आहेत, त्यांना अशा नीट करून स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहेत. ह्याला तांदळीची भाजी पण बोलतात. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकायचं 1/2 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे 1 चमचा जिरे छोट्या आकाराचं आहे. जिरं चांगलं तडतडून देऊया. जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे. 4 बघा ह्या लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत. त्यात थोडासा याचा कलर चेंज करूया. आणि गॅस आहे आपला मीडियम. हलकासा बघा असा कलर चेंज झाला की नाही, किंवा ह्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा. असं टाकला की नाही लसूण की मग छान लागतो चवीला. बघा असा कलर आलेला. आता ह्याच्यामध्ये टाकायचं मोठ्या आकाराचा एक कांदा, असा मोठा मोठा कापलेला आहे. बारीक जरी कापला तरी पण चालू शकतं. तर कांदा पहिला भाजून घेऊया. कांदा बघा असा भाजला गेलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची आणि लसूण. बघा मी कुटून घेतलेलं, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या येते आणि 4 हिरव्या मिरच्या आहेत. आता हे पण परतून घेऊया. कुटून टाकलं की नाही की त्याची चव छान मुरते. चिरून टाकल्यानंतर काय होतं, कधी कधी खाताना आपल्या एका साईडला येतं, त्यामुळे असं कुटून टाकायचं. परतून घेतलेलं आहे बघा. आता गॅस करते थोडासा बारीक, आणि आपण ह्याच्यामध्ये आता ही भाजी टाकून घेऊया. भाजीतलं काय करायचं, पूर्ण पाणी नितळायचं. म्हणजे काय होतं, मीठ टाकल्यावर जास्त असं पाणी सुटत नाही आहे. असं बघा जाळीमध्ये एखाद्या असं ठेवायचं नितळत पाणी. आता गॅस करते मीडियम, आणि ही पहिलं 1 मिनिटभर परतून घेऊया. आपण वरखाली करून घ्यायचं फक्त. 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे बघा, आणि गॅस मीडियमच होता. आता फास्ट केला तरी पण चालू शकतं. आता ह्याच्यात टाकणार आहे मी मुगाची डाळ. 1-15 मिनटं बघा भिजत घातली होती, आणि पूर्ण स्वच्छ धुऊन भिजत घातली होती, आणि परत धुऊन पण नितळून घेतलेली आहे. 15 मिनटात चांगली, कधी 10 मिनटात सुद्धा भिजते चांगली, पण 15 मिनटामध्ये चांगली भिजली जाते.
कारण डाळ ही कशी भाजी कशी माहिती आहे का, लगेच शिजली जाते ना, त्यामुळे डाळ आपल्याला 15 मिनिटं भिजत घालायचं. तर हे पहिलं मिक्स करून घेते. डाळ टाकल्यानंतर बघा, मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्यात टाकणार आहे मी थोडंसं ओललं खोबरं, 3 ते 4 चमचे बघा खिसून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, चव छान येते. जरी खाऊन घेतलं ना तरी पण चालतं, पण मी आता खिसून घेतलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये मस्त लागते तांदळीच्या भाजीमध्ये. जर तुम्ही मुगाची डाळ जरी न टाकता, जरी नुसतं ओललं खोबरं जरी टाकलं ना, तरी पण टेस्टला मस्त लागते. तुम्ही करून बघा एकदा. तर हे पहिलं मिक्स करते मी. मिक्स करून झाले बघा खोबरं टाकल्यानंतर, तर आपण टाकूया चव्यानुसार मीठ. आणि आता हलवून घेऊया. गॅस आपला फास्ट केलेला आहे. आता हे कसे 1-2 मिनिटातच होईल बघा. त्याला पाणी पण पूर्ण नितळून घेतल्यामुळे जास्त पाणी सुटत नाही. आता आपण यात मीठ टाकल्यामुळे पाणी सुटेल बघा थोड्या वेळ. तर आपल्याला ह्यात काही झाकण वगैरे ठेवायची नाही आहे. अशी शिजवून घ्यायची, कारण बघा किती बारीक अशी खुडून घेतली, ती मस्त लागेल. भाजी बघा आपली झालेली आहे, पूर्ण पाणी आटलेलं आहे बघा. मीठ टाकल्यानंतर एकदम थोडंसं पाणी सुटतं त्याला. आणि ती मग मी मिडियम गॅसवर ठेवलं होतं, तर पूर्ण पाणी आटलेलं आहे, पण हलवत राहायचं. असं बघा किती एकदम सुटसुटीत मस्त अशी भाजी झालेली आहे. अशा प्रकारे भाजी करून बघायची. जर तुम्हाला मुगाची डाळ जर टाकायची नसली ना, तर ओलं खोबरं एकदा टाकून बघा. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर ही तांदळीची भाजीची रेसिपी आवडली, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. आज मी तुम्हाला दोडका आणि बटाटा ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 150 ग्रॅम दोडका घेतला होता. आणि दोडक्याची बघा मी स्वच्छ धुवून असा खिसून घेतलेला आहे. खिसलेला आहे कसा, मोठा मोठा खिसला, जास्त बारीक असा खिसलेला नाही ना, कारण की कवळा होता. आणि कवळा असल्यानंतर त्याच्या मी शिरा पण काढलेला नाही. तर शिराची जर तुम्हाला चटणी ठेचा बघायचा असेल किंवा दोडक्याचा, सगळ्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत. मीडियम आकाराचा बटाटा आहे, त्याला स्वच्छ बघा धुवून घेतला होता, पूर्ण साल काढली आणि असा खिसून घेऊन मी पाण्यातच ठेवलेला आहे. तर अशा मोठा खिसायचा, एकदम बारीक असा खिसायचा नाही, अशा पद्धतीत खिसून घ्यायचं आहे. कढाई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं बघा. 2 चमचे तेल टाकलेलं आहे छोट्या आकाराचं. आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यात छोटा 1/2 चमचा मोहरी टाकायचे आणि छोटा 1/2 चमचा जिरं टाकायचं. ते चांगलं पहिलं भाजून घेऊया. त्यात टाकायच्या 2 चमचे हिंग पावडर, थोडासा कढीपत्ता आणि एक मिडियम आकाराचा कांदा बघा, असा मोठा मोठा कापला, जास्त असा बारीक कापला नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा बारीक पण कापू शकता. गॅस आहे मिडियम. कांदा पहिला चांगला भाजून घेऊया. कांदा बघा भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं आहे, 1 गड्डी लसूण आहे, 1/2 चमचा जिरे असं कुटून घेतलेलं आहे. आणि कुटून म्हणजे कसं माहिती आहे का, मिरच्या काय भाजलेल्या नाहीत, आबडधोबड करून घ्यायचं, छान लागतं चवीला. एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही. लसूण पण तसाच राहिला पाहिजे थोडासा, म्हणजे एका लसणाचे 4-4, 5-5 तुकडे झाले पाहिजे. आता हा पण 1 मिनिटभर परतून घेऊया. भाजून घेतलेलं आहे बघा चांगलं, कारण की लसूण आणि जी मिरची आहे ना, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. तर अशा पद्धतीत बघा भाजून घ्यायचं चांगलं. 1-2 मिनिटं तरी एकसारखं चांगलं मिडियम गॅसवर परतं. त्यात टाकणार आहे थोडीशी हळद. आता हे पण चांगली परतून घेऊया. आणि त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचं टोमॅटो, बारीक कापून घेतलेलं आहे. गॅस आपला मिडियमच आहे. मिडियम गॅसवरच 1-2 मिनटं परतून घेऊया. 2 मिनटं परतून घेतलेल्या. त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया. आणि यात टाकायचं आपला हा दोडक्याचा खिस. खूप साऱ्या दोडक्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. हे पहिलं आपण हलकंसं परतून घेऊया. हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे. आता यात टाकायचा हा बटाटा बघा मी किसून घेतला होता आणि पाण्यातच ठेवला होता. चाळणीमध्ये त्याचं पाणी निचळून घ्यायचं. आता हे पण 1 मिनिटभर मी एकसारखं मिडियम गॅसवरच परतून घेणार आहे. परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं झालेलं आहे बघा. त्याला काय होतं माहिती आहे का, असं पाणी सुटतं. मग त्यासाठी एकसारखं जरा परतून घ्यायचं थोडंसं. आता ह्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया. आणि मध्यभागी करून घ्यायचं एकसारखं. ते सगळं केलं तर आपण मिडियम गॅसवर. आता ह्याच्यावर एकदम पॅक बंद झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचं आहे. बारीक केलेला ते 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं. बारीक गॅसवर बघा हे झाकून ठेवलं होतं, एकदा पण मी हलवलेलं नाही आहे, कारण की पॅक झाकण कराय ठेवायचं. बघा मस्त अशी झालेली, अशा पद्धतीत आणि चांगली शिजते. कारण आपण अशा पद्धतीने खिसलं का ना की एकदम मस्त असं होतं. बटाटा तर काय एका वाफेवरच शिजतो आणि याला चव छान लागते. आता तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तर थोडे शेंगदाणे भाजायचे आणि टाकायचे, नाहीतर जर तुम्हाला अजून जर चव पाहिजे असली थोडीशी मूग डाळ भिजत घालायची आणि ती पण टाकली तर ह्याच्यामध्ये 1-10 ते 15 मिनटं भिजत घालायची, ती पण टाकू शकता. अशाच पद्धती जर मी बनवली, असं जर तुम्ही एकदा बनवून बघा, मस्त लागतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.